पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते आज उद्घाटन. चांदणी चौकामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत होणार. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून चांदणी चौकातील पुलाची पाहणी. आजच्या कार्यक्रमाच्या तयारीचा चंद्रकांत पाटलांनी आढावा घेतला. पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनावरून नाराजी नाट्य. भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी नाराज. ट्विट करत कोथरूडचे सध्याचे आमदार चंद्रकांत पाटलांवर निशाणा. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमध्ये कोल्ड वॉर असल्याचं समजतंय. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर पलटवार. कायदा सुव्यवस्था शोधून सापडत नाही. गृहमंत्री अयशस्वी झाले. एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. नवाब मलिकांच्या जामिनावर सुटका झाली याचा आपल्याला विशेष आनंद. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा 15 दिवसांनी आढावा घेणार मुख्यमंत्री. वॉर रूम की प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट, अधिकाऱ्यांसमोर प्रश्न. ठाण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार समर्थकांमधला वाद विकोपाला. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल. आनंद परांजपेंनी आव्हाड समर्थकांना धमकावल्याचा आरोप. सचिन तेंडुलकरनं ऑनलाईन गेमची जाहिरात मागे घ्यावी. आमदार बच्चू कडू यांची मागणी. जाहिरात मागे न घेतल्यास वकिलामार्फत नोटीस देऊ. बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टिमेटम. आमदार आदित्य ठाकरेंचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र. मुंबई स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंदर्भात होणाऱ्या चौकशीच्या मागणीसाठी केला पत्रव्यवहार. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा. बॉडी बॅग किट खरेदीमध्ये गैरव्यवहार प्रकरणामध्ये 28 ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईओडब्ल्यूला निर्देश. मुंबईमध्ये उद्या तिन्ही मार्गावरती मेगाब्लॉक. तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक. रेल्वे प्रशासनाची माहिती. ठाण्यातल्या काही भागामध्ये आज 50% पाणीपुरवठा. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 50% पाणीपुरवठा. पंपिंग स्टेशनमधला कचरा काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा निर्णय. ठाणे इथे मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी. मेट्रोचं काम सुरू असल्यानं मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. ठाणे आणि मुंबईहून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटी महामंडळाचा निर्णय. एसटीचं ग्रुप बुकिंग करताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत कायम. राज्यात डोळ्यांची साथ बळावली. 11 ऑगस्टपर्यंत 3,90,338 रुग्णांची नोंद. डोळ्यांची स्वच्छता ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्या. आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू. मुंबई मंडळातर्फे म्हाडाच्या 4,082 सदनिका विक्रीसाठी 14 ऑगस्टला संगणकीय सोडत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल झालेल्या सुनावणीनंतर मुंबई महापालिका ऍक्शन मोडमध्ये. मुंबईमधली सर्व मॅनहोल सुरक्षितरित्या झाकली असल्याची खातरजमा करून 20 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश. ते 21 ऑगस्टपासून विभागनिहाय पाहणी. तब्बल 1.5 वर्षांनंतर नवाब मलिकांना जामीन. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक तुरुंगात होते. नवाब मलिकांच्या जामिनानंतर त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना अश्रू अनावर. आधी भावाला घरी आणणार मग पुढे लढू. नवाब मलिकांच्या जामिनावर कप्तान मलिक यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जल्लोष. नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर आनंदोत्सव. नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही जल्लोष. मुंबईतील प्रदेश कार्यालयासमोर आतषबाजी. नवाब मलिकांच्या जामिनावरती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून संशय व्यक्त. मलिकांना जामीन देण्यामागे राजकारण. मलिकांवरती राजकीय दबाव टाकला जात असावा. पृथ्वीराज चव्हाण यांनी संशय व्यक्त केला. जामिनानंतर नवाब मलिक शरद पवार गटाला की अजित पवार गटाला पाठिंबा देणार. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. नवाब मलिक कुणाला पाठिंबा देणार याबाबत अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कुणाला पाठिंबा द्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय. तटकरेंची प्रतिक्रिया.
नांदेडच्या किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, भाजपचे आमदार भीमराव केराम यांची मागणी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेवरील झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात विधानमंडळातील सदस्यांची समिती गठित, अतिक्रमकांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींसंदर्भात चौकशी करून उपाययोजना सुचवणार। सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी टेंडर काढलं। सोलापूर तुळजापूर वडगाव सांजा धाराशिव असा हा मार्ग असेल। नांदेड शहरातील अनधिकृत नळजोडणी धारकाविरोधात महापालिकेची कारवाई, शहरातील 14 अनधिकृत नळजोडणी धारकांवर गुन्हे दाखल। नंदुरबारमध्ये दुर्गम भागातील रुग्णांच्या सोयीसाठी असणाऱ्या बाईक अँब्युलन्स धूळ खात पडल्या, कर्मचाऱ्यांचा पगार आणि मेंटेनन्स यांची तरतूद नसल्यानं बाईक अँब्युलन्स धूळ खात पडल्याची माहिती। सांताक्रूझ चेंबूर लिंक रस्त्यावरती कारचा अपघात, कार खांबाला धडकल्यानं अपघात, सुदैवानं कारमधले 5 जण बचावले। दुबईला जाणाऱ्या भारतीय नागरिकाकडून 1.49 कोटींचे हिरे जप्त, आरोपीला अटक, मुंबई एअर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई, आरोपीनं हे हिरे चहाच्या पाकिटामध्ये लपवून ठेवले होते। अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँडमधून मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी, दोघांना अटक, आरोपींकडून 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, एनसीबीची कारवाई। युगांडावरून आलेल्या प्रवाशाकडून 7.85 कोटी कोकेन जप्त, डीआरआयची मोठी कारवाई, पोटात लपवून कोकेनची तस्करी सुरू होती, मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये भरती करून पोटातून कॅप्सूल्स काढण्यात आल्या। यवतमाळमध्ये दुचाकी चोरणाऱ्या 4 जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कारवाईमध्ये 21 दुचाकी जप्त। भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान प्रकरणातील आरोपी अमित साहूला घेऊन पोलीस नागपूरमध्ये दाखल, सनाची हत्या करून मृतदेह हिरळ नदीमध्ये फेकल्याची अमित साहूची कबुली। पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक, एनआयएची कारवाई, या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक। मुंबई जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगला न्यायालयीन कोठडी, बोरिवली कोर्टाचा निर्णय। मुंबईतील सीईओ राजकुमार सिंग यांच्या अपहरण प्रकरणामध्ये 3 आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे अजूनही फरार, वनराई पोलिसांकडून सीडीआरच्या माध्यमातून शोध सुरू। बॅनर फाडण्यावरून झालेला वाद चुकीचा, तरुणांनी संयमानं प्रश्न हाताळावेत, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांचं एबीपी माझाशी बोलताना आवाहन। यवतमाळच्या पांढरकवडा पंचायत समितीच्या बीडीओला 22,000 रुपये लाच घेताना अटक, अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी आळंदी रोडवरती भरधाव कारची काही जणांना धडक, 7 वर्षीय मुलाचा मृत्यू। नाशिकच्या मालेगावमध्ये 45,500 जनावरांचं लसीकरण, लंपी सदृश रोगाची लागण झाल्यानं पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची व्यापक मोहीम। ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या शहर बसची चावी घेत दारुड्यानं धूम ठोकली, छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर भागामध्ये ही घटना घडली, त्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी झाली। जळगावच्या धूळपिंपरी गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न, संतप्त ग्रामस्थांचा पारोळा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या, आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं गाजरवाटा आंदोलन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू न झाल्यानं निषेध केला। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँडबाजाच्या तालावरती ग्रामरोजगार संघर्ष सेवक समितीचं आंदोलन, विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन केलं। अहमदनगरच्या कर्जतमधील वालवड गावचे सरपंच केतन पांडोळे यांचं आमरण उपोषण, विविध मागण्यांसाठी कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात। डहाणूमध्ये वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा, वाढवण बंदर उभारणीच्या कामाला वनविभागानं परवानगी न देण्याची मागणी, सरकार आणि जेएनपीटी विरोधात मोर्चेकरांची घोषणाबाजी। नाशिकच्या येवल्यातील चिंचोडी खुर्द शिवारामध्ये बिबट्याचा बछडा आढळल्यानं खळबळ, या बिबट्याच्या बछड्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश। शिर्डीतील साई मंदिराच्या समोरील साई पालखी उद्यानाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच हे उद्यान भाविकांसाठी खुलं होणार। शिर्डीतील साई मंदिराजवळ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर इत्यादी तालुक्यांना फायदेशीर ठरणार। भंडाऱ्याच्या लाखणी नगर पंचायत सत्तांतर नाट्य, सत्तेतील राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या उपाध्यक्षावरती अविश्वासाचा प्रस्ताव, नव्या समीकरणानंतर भाजपचा उपाध्यक्ष। परभणीच्या मानवतमध्ये धक्कादायक प्रकार, थेट उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून प्लॉटची खरेदी विक्री। एडलवाईज कंपनीच्या प्रतिनिधींची 11 तास सखोल चौकशी, कंपनीनं सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी, नितीन देसाईंनी घेतलेल्या कर्जाचा तपास पोलीस करणार, सूत्रांची माहिती। रत्नागिरीच्या पाचवली गावामध्ये प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या अस्थींचं गावकऱ्यांकडून विसर्जन, पाचवली गाव हे नितीन देसाईंचं मूळ गाव। गोंदिया जिल्ह्यातील 33 राईस मिल 3 वर्षांकरता काळ्या यादीत, निकृष्ट तांदुळाचा पुरवठा केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई।
मुंबईतल्या माटुंगामध्ये रसायन तंत्रज्ञान संस्थेचा 13वा दीक्षांत समारंभ, कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये कन्व्हेयर बेल्टला आग, बेल्ट अधिक गरम झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती। देशात सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या यादीमध्ये लातूरचे अभय भुतडा, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालकपदी कार्यरत असलेल्या भुतडा यांना तब्बल 78 कोटी रुपयांचं पॅकेज। नायजरमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शक्य तितक्या लवकर बाहेर पडावं, नायजरमधील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला। गैरवर्तणूक करणाऱ्या रुग्णावरती उपचार नाकारण्याचा डॉक्टरांना अधिकार, नॅशनल मेडिकल काउन्सिलचा निर्णय, तर डॉक्टरांना वैद्यकीय औषध आणि वैद्यकीय उपकरणांची जाहिरात करण्यास मनाई। कांद्यांच्या वाढत्या किमतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा विक्रीस, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्यांकडून विरोधाचीही शक्यता। द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषाचे गुन्हे वाढत असल्यानं समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश। भाजपच्या अनुराग ठाकूर यांचं राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर, काँग्रेसला मणिपूरमध्ये शांतता नको, त्यांच्याकडून राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न, प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधींचं वक्तव्य, अनुराग ठाकूर यांची टीका। नवी दिल्लीमध्ये हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बाईक रॅलीचं आयोजन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते बाईक रॅलीचा प्रारंभ। काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाविरोधात इंडियाच्या खासदारांचा लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार, संसदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत काढला मोर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।